नमस्कार नमस्कार, येते ऐकू सगळ्यांना. सुरुवातीलाच ओ आर एफ आणि रुईया कॉलेज दोघांचेही मी आभार मानतो, कारण तुमच्याशी बोलायची संधी मला आज या व्याख्यानाच्या रूपाने मिळाली. माझी ओळख करून दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आय आय टीतनं बी टेक केलेलं आहे. याचं महत्त्वाची गोष्ट अशी की मी वैद्यकीय पदवीधर नाही. तेव्हा हे व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही जे प्रश्न विचाराल त्याच वैद्यकीय प्रश्न विचारू नयेत. तुम्ही व्याख्यानाचा विषय असा आहे की मेंदूची स्पर्धा जगाच्या वेगाशी. आज जग अतिशय वेगाने बदलतंय हे तुम्हाला माहीतच आहे. गेल्या 100 वर्षात ते जेवढं बदललं तेवढं ते त्याच्या आधीच्या 1000 वर्षात सुद्धा बदललं नव्हतं, आणि गेल्या 20 वर्षात जेवढं बदललंय तेवढं त्या आधीच्या 200 वर्षात बदललेलं नव्हतं. तर जग किती वेगाने बदलतंय हे तुम्हाला सांगायची काहीच आवश्यकता नाही. त्यामानाने मेंदू हा पण बदलतोय, पण अतिशय हळूहळू बदलतोय. साधारणपणे 20 ते 25 लाख वर्षापूर्वी माणसाचा मेंदू आणि माकडाचा मेंदू हे जवळपास सारखेच होते, आकारानेही सारखे होते आणि त्यातली कॉम्प्लेक्सिटी तेवढीच होती. त्या 20 लाख वर्षात माणसाचा मेंदू हा जवळजवळ आकाराने तिप्पट झाला. म्हणजे पूर्वी 400 ग्रॅम होता, तो आता जवळजवळ 1.5 किलो वजनाचा झाला. पण हे 20 लाख वर्षात झाले. म्हणजे तुम्ही बघितलं तर प्रत्येक 100 वर्षामागे 0.05 म्हणजे जवळपास काहीच नाही, इतक्या हळू वेगाने मेंदू वाढतोय. त्यामुळे होतंय काय की जग ज्या गतीने बदलतंय त्याच्याशी जुळवून घेणं मेंदूला फार कठीण जातं. आणि मेंदू हा बदलत असतो, तो आपल्याला जास्त चांगलं जगता यावं, जास्त सुलभतेने जगता यावं म्हणून त्याच्यात बदल होत असतात. आता हे बदल कसे होतात आणि त्यात या जगाच्या वेगाशी स्पर्धा करताना मेंदू जर मागे पडत असला तर तो हळूहळू कसा तो स्पीड जास्त जास्त त्याला मिळू शकेल हे आपण या व्याख्यानामध्ये पाहूया. तर सुरुवातीला मी एक हकीकत सांगून सांगणार आहे तुम्हाला, आणि ती ही गोष्ट 2008 सालची, म्हणजे तेव्हा तुम्हाला थोडंफार तरी कळत असेल, तुम्ही मोठे झालेलं होता. त्यावेळेला एक उदित भारती खून खटला म्हणून झाला. त्यात असं झालं की 2 मुलं आणि 1 मुलगी यांची मैत्री होती. अशावेळी नेहमी होतं तसंच झालं, म्हणजे त्या 2 मुलांपैकी 1 पिशी त्याची जास्त चांगली मैत्री झाली आणि त्या दोघांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर काही दिवसातच तिला असं वाटायला लागलं की आपला निर्णय चुकला. हे नेहमीसारखंच झालं. पण त्यानंतर मात्र जे झालं ते मात्र नेहमीसारखं नव्हतं. त्यांनी ठरवलं, ठीक आहे, ती मुलगी आदिती आणि तिचा प्रियकर यांनी ठरवलं की तिचा जो नवरा आहे त्याचा काटा काढायचा आणि त्याला प्रसादामधून विष दिलं. विष दिल्यानंतर अर्थातच त्याचा मृत्यू झाला. कुणावर संशय घ्यायचा तर तिच्यावर संशय घेतला, परंतु काही प्रत्यक्षदर्शी पुरावा काही नव्हता, कुणी पाहिलं नव्हतं तिला विष देताना. मग काय करायचं म्हणून मग त्यावेळी एक टेक्निक डेव्हलप झालं होतं, ते वापरून तिच्या मेंदूचा स्कॅन करण्यात आला. तुम्ही पॉलिग्राफबद्दल किंवा नार्को टेस्टबद्दल ऐकलं असेल, ते नव्हतं, हे वेगळ्या प्रकारचं टेक्निक होतं. पॉलिग्राफमध्ये काय करतात,
की तिच्या डोक्याला काही इलेक्ट्रोड्स लावतात आणि तिला असं एखादं इंजेक्शन देतात की तिचे अर्धवट शुद्ध हरपते आणि मग तिला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाची ती उत्तरं देते. या टेस्टमध्ये तिला एकही प्रश्न विचारला नाही आणि तिला तिने एकही शब्द उच्चारला नाही, फक्त तिच्यासमोर काही वाक्य म्हणण्यात आली. उदाहरणार्थ, आकाशाचा रंग निळा असतो किंवा तू आत्ता घातलायस तो ड्रेस हिरव्या रंगाचा आहे, अशी काही वाक्य होती. आणि काही वाक्य, मी आर्सेनिक हे विष विकत आणलं, मला माझा नवरा आवडत नव्हता, अशा प्रकारची होती. आणि ही वाक्य ऐकल्यानंतर तिच्या मेंदूमध्ये काय घडामोडी होतात ते बघण्यात आलं. इलेक्ट्रोड्स लावलेले होते, त्यातनं ते बघण्यात आलं. आणि जेव्हा तिला असं त्याच्यासमोर असं बोललं जायचं की मी आर्सेनिक हे विष विकत आणलं, तेव्हा तिच्या मेंदूमध्ये काही हालचाली व्हायच्या. या उलट जेव्हा आकाशाचा रंग निळा असतो यासारखं वाक्य उच्चारलं जायचं तेव्हा मेंदूत काही घडामोड व्हायची नाही. यावरून हे विष तिनेच आणलं, तिला या ह्याची माहिती होती आणि तिनेच ते नवऱ्याला दिलं, हा आरोप तिच्यावर सिद्ध झाला आणि तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. आता हे इतकं महत्त्वाची गोष्ट होती कारण अशा प्रकारे न्यायालयामध्ये एखादा आरोप मेंदूचा स्कॅन करून सिद्ध व्हावं ही जगात पहिल्यांदाच घडलं. पण हे कुठे घडलं? भारतातच घडलं. पण कुठे घडलं याच्या कुणाला माहिती आहे का? हे आपल्या अगदी जवळ म्हणजे पुण्याला घडलं. पुण्याला घडलं आणि 2008 साली घडलं तरीसुद्धा आपल्याला ते माहिती कसं नाही? याचं कारण, आपली जी मीडिया होती त्यांना हे महत्त्वाचं वाटलंच नाही. हे अगदी साहजिक गोष्ट आहे. ही गोष्ट घडली 2007-2008 सुमाराला, तेव्हा काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्या देशात घडत होत्या. उदाहरणार्थ, ऐश्वर्या रायचं लग्न अभिषेक बच्चनशी होत होतं, किंवा शाहरुख खानला अमेरिकेत विमानतळावर चक्क 1.5 तास अडकवून ठेवण्यात आलं होतं, किंवा आपला सलमान खान, त्यांनी काय हरणबिरणं मारली त्याबद्दल त्याला 1 आठवड्याची सजा झाली होती आणि तो तुरुंगात होता. तेव्हा अशा महत्त्वाच्या गोष्टीकडे बघण्यासाठी त्याच्यात वेळ जात असल्यामुळे ही बारीक सारीक गोष्ट आपल्या मीडियाने फारशी उचलून धरली नाही. आपण मात्र अशा गोष्टींकडे आता बघणार आहोत. एक गोष्ट अशी की रोबोटिक सर्जरी, रोबोटिक सर्जरी ही 1983 जगामध्ये केली जाते, पण ती सुरुवातीच्या काळामध्ये रोबॉटिक जरी त्याला म्हटलं तरी तो ॲक्च्युली रोबॉट येऊन काम करायचा नाही. आणि आतासुद्धा तो जो रोबॉट असतो तो तुम्हाला सिनेमामध्ये जसा दिसतो तसा नसतो. तो आत्ता ज्या मॅ इथे जो फोटो दाखवला आहे त्यात तीन रोबॉट्स आहेत आणि ते सर्जरी करतायत. ही सर्जरी जगामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 50 लाख लोकांवर अशा प्रकारची सर्जरी झालेली आहे. आणि त्यावेळचा तो सर्जन असतो, पूर्वी काय असे तो सर्जनच शेजारी उभा राहून त्या रोबॉटला इन्स्ट्रक्शन देत असे, पण आता तशी आवश्यकता राहिली नाही. तो दुसऱ्या देशातसुद्धा असू शकतो. इतकंच काय, त्याची आवश्यकता नसते, त्या रोबॉटला शिकवलेलं असतं त्याप्रमाणे तो सर्जरी करतो. अशी ही सर्जरी 2006 करण्यात येते. आपल्या देशात पण ही सर्जरी 2010 करण्यात येते. आणि अलीकडे दरमहा साधारणपणे 700 रोबॉटिक सर्जरी करण्यात येतात. मी ही गोष्ट तुम्हाला अशासाठी सांगतो आहे की हे तंत्रज्ञान किती प्रगत होतं आहे आणि उद्या तुम्हाला त्याचा सामना करायचा आहे, त्याला सामोरं जायचं आहे. फक्त काय आहे, आपल्याकडे वेगळाच प्रॉब्लेम आहे इतर देशांपेक्षा वेगळा. तो असा की आपल्याकडे साधारण अशी प्रथा आहे की एखादं ऑपरेशन अयशस्वी झालं, तो पेशंट द गावला
तर त्या डॉक्टरला पकडून मारायचं. तर तुम्ही 2 महिन्यापूर्वी जोरहटला एक आसाममध्ये एका डॉक्टरला मारलं, मी ऐकलं असं. किंवा समजा डॉक्टर सजासजी सापडण्यासारखा नसला तर हॉस्पिटल जाळून टाकायचं. आता रोबोटिक सर्जरी करताना प्रॉब्लेम असा होतो की काही गडबड झाली तर नक्की कुणाला मारायचं, त्या डॉक्टरला मारायचं का तो ते टेक्निशियन बसला आहे त्याला मारायचं, किंवा हॉस्पिटल जाळायचं की ते रोबोट बनवणारा कारखाना जाळायचा. असे काही प्रॉब्लेम्स आपल्या देशामध्ये होतात. बाकीच्या देशांमध्ये हे प्रॉब्लेम्स विशेष प्रमाणात होत नाही. आता आणखीन एक नवीन होणाऱ्या घटनेबद्दल तुम्हाला सांगतो, ती म्हणजे डोकं बदलायची सर्जरी. एक इटालियन डॉक्टर आहे कॅनाव्हेरो नावाचा, त्यांनी गेल्या वर्षी एका माणसाचं डोकं बदलून ते दुसऱ्या माणसाच्या डोक्यावर लावायचं ही सर्जरी प्लॅन केली होती. आता अशा प्रकारच्या ऑपरेशनसाठी परवानगी कुठल्याही देशामध्ये मिळत नाही, ती त्यांनी चीनमध्ये मिळवली. आणि त्यांनी ठरवलं की चीनमध्ये ऑपरेशन करायचं, चीनमध्ये त्याला अशी ऑपरेशन करायची परवानगी मिळाली. त्यासाठी कुणावर करायचं ऑपरेशन, तर एक रशियन तरुण होता, तो पूर्णपणे विकलांग होता, फक्त त्याचं डोकं व्यवस्थित होतं आणि तो बोलू शकायचा पण शरीरातला कुठलाही हालचाल त्याला करता यायची नाही. तो तयार झाला, तो म्हणला माझं बदलालो. आणि कुणाच्या धडावर बसवायचं, तर ज्याचा ब्रेन डेड झालेला आहे असा एखादा माणूस शोधायचा आणि त्याच्या डोक्यावर ते बसवायचं. तर ही सर्जरी सुमारे 72 तास चालणार होती. 72 तास कुठलाही डॉक्टर सतत काम करणं शक्य नाही, म्हणून 150 स्टाफ डॉक्टर्स आणि नर्सेस यांची टीम तयार करण्यात आली होती आणि ते शिफ्टमध्ये काम करणार होते त्याच्या ऑपरेशनसाठी. पण झालं असं की ही सगळं जुळवाजुळव करताना दरम्यानच्या काळात त्या विकलांग माणसाने, रशियन तरुणाने लग्न केलं आणि त्यांना मुलंही झालं. त्यामुळे तो म्हणला आता नाही मला करायची सर्जरी, त्यांनी ही बॅकड आउट. म्हणून मग आता तो दुसरा कोणतरी व्हॉलेंटियर सध्या शोधतोय. तर या सर्जरीमध्ये काही नैतिक आणि टेक्निकल प्रश्न उभे राहणार आहेत. ही सर्जरी आज ना उद्या, जरी पहिली अयशस्वी झाली तरी काही थोड्या दिवसांनी ती यशस्वी होईल याच्यात काही शंका नाही. तुम्हाला माहिती आहे जेव्हा हृदयाचं पहिल्यांदा रोपण करण्यात आलं पहिल्या काही सर्जरीज नाही झाल्या, पण आता ती सर्रास हृदयावरची सर्जरी करता येते. किडनी ट्रान्सप्लांटेशन हे अगदी रेग्युलर झालेलं आहे. तेव्हा आणखीन एक 20 वर्षांनी कदाचित डोक्याचं ट्रान्सप्लांटेशन करणंसुद्धा शक्य होईल. पण त्यामुळे काही प्रश्न उभे राहतील, नैतिक प्रश्न उभे राहतील, टेक्निकल प्रश्न उभे राहतील. उदाहरणार्थ तो चीनमध्ये गेला आणि त्याच्यावर सर्जरी केली, परत येताना त्याच्या पासपोर्टवरचा फोटो आहे तो आणि हा जुळेल, पण हाताचे ठसे मात्र जुळणार नाहीत. किंवा त्याहीपेक्षा म्हणजे ती जी त्याची जो ब्रेनडेड गृहस्थ होता त्याची बायको, तो नवीन जन्माला आलेला माणूस की ज्याची एकाचं डोकं आणि दुसऱ्याचं धड, तो कोण आहे नक्की? या चिनी बाईचा नवरा आहे का तो रशियन बाईचा नवरा आहे? ती म्हणेल की हा माझा नवरा आहे, रशियन बाई म्हणेल तो माझा नवरा आहे. कदाचित उलटंसुद्धा होईल, चिनी बाई म्हणेल की नको तू घेऊन जा त्याला, रशियन बाई म्हणेल नको नको तू तिथेच असू दे चीनमध्ये. असंही होऊ शकेल. असे काही प्रश्न या नवीन टेक्नॉलॉजीमुळे तुमच्यापुढे उभे राहणार आहे. तुम्हाला अरुणास हिची शानबागची गोष्ट माहीत असेल. ती वयाची 25 वर्ष असताना 73 साली तिच्यावरती हल्ला झाला आणि बलात्कार करण्यात आला आणि त्या हल्ल्यामध्ये ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतरची 43 वर्ष म्हणजे ती वयाची 67 वर्ष होईपर्यंत ती अंथरुणाला खिळून होती, बेशुद्धावस्थेत होती. त्याला म्हणतात PVS, पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट.
म्हणजे त्याच्यात जवळजवळ ब्रेन हा काम करत नसतो, तिला काही बोलता येत नाही, चालता येत नाही, बोटसुद्धा हलवता येत नाही, पण श्वासोच्छ्वास चालू असतो तिचा आणि शरीरातल्या बाकी हाल बाकी घडामोडी चालू असतात, तिला अन्न भरवलं असतं, पचन होऊ शकतं. अशा अवस्थेत तिने वयात 43 वर्ष काढली. तर तिची शोकांतिका, पहिली शोकांतिका तर तुम्हाला माहिती आहे, पण दुसरी शोकांतिका तिच्या आयुष्यातली की तिला 43 वर्ष असं भाजीपाल्यासारखं जगावंसं वाटत होतं का नव्हतं, तिला असं मारून मुटकून तिला असं जगवण्यात आलं. तिला समजा विचारलं असतं की बाई तुला असं जगायचं आहे का, तर तिने काय सांगितलं असतं? तुम्ही म्हणाल की ती बेशुद्ध होती, तिला कसं विचारणार? जरी त्या काळी अशी शक्यता नसली तरी नंतरच्या काळात काही अशी मशीन्स निघालेली आहेत की त्याच्याद्वारे तुम्ही बेशुद्ध माणसाशी संवाद साधू शकता. त्या मशीनचं नाव आहे FMRI. तुम्ही MRI मशीन पाहिलं असेल, हॉस्पिटलमध्ये असतं. FMRI हे जवळपास तसंच असतं, फक्त MRI-मध्ये तुम्हाला तुमच्या कुठल्याही शरीरातल्या अवयवाचा पूर्ण फोटो निघतो, एक्सरे निघतो. FMRI-मध्ये असंच त्या मशीनमध्ये तुमचं डोकं किंवा कुठला ज्या ज्याचा FMRI काढायचा आहे ते तो पार्ट त्याच्यामध्ये टाकून कुठल्या भागाला किती रक्त पुरवठा होतो आहे ते बघितलं जातं. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही एखादी हालचाल केली तर तुमच्या मेंदूमध्ये तशी आज्ञा दिली जाते, ते तुम्हाला त्या FMRI मशीनमध्ये बघता येतं. हा न्यूरॉन आहे, म्हणजे जरा तुम्ही एखादी हालचाल केल्यानंतर तो न्यूरॉन म्हणजे मेंदूतली पेशी, ती पेशी उत्तेजित होते आणि उत्तेजित झाल्यामुळे ती जास्त काम करायला लागते. काम करायला लागल्यामुळे साहजिकच ती ऑक्सिजन कन्झ्युम करते. कुठल्या पेशीने किती ऑक्सिजन कन्झ्युम केला आहे आणि मेंदूतल्या कुठल्या भागाकडे किती रक्त जातं आहे आणि किती त्यातला ऑक्सिजन तो भाग यूज करतो आहे, यावरून तो भाग किती कार्यरत आहे ते काढता येतं. आणि त्यामुळे तुम्हाला एक मेंदूचा फोटो मिळतो, जसा एक्सरेचा फोटो असतो तसा हा फोटो असतो. त्यात हा मेंदूचा छेद घेतलेला आहे आणि ते जे दोन भाग आहेत ते उत्तेजित झालेले आहेत. आता व्याख्यानाच्या पुढच्या भागामध्ये असे फोटो तुम्हाला दाखवेन मी आणि त्यात कसं मेंदूचा भाग तो उत्तेजित झाला की काय होतं ते कळेल. हे मशीन इतकं महत्त्वाचं आहे मेंदू विज्ञानाच्या दृष्टीने की तुम्ही पाहिलं तर गेल्या 20 वर्षात दरमहा 1-2 पेपर्सच्या ऐवजी आता दरमहा जवळजवळ 2500 पेपर्स या हे मशीन वापरून प्रसारित करण्यात येतात. म्हणजे जे महत्त्व 400 वर्षापूर्वी टेलिस्कोपला होतं, म्हणजे टेलिस्कोपचा शोध लागल्यानंतर जे तुमचं ॲस्ट्रॉनॉमी कम्प्लीट बदलून गेली, किंवा सूक्ष्मदर्शक यंत्र मायक्रोस्कोपचा शोध लागल्यानंतर तुमचं जीवशास्त्र कम्प्लीट बदलून गेलं, तसं या मशीनमुळे न्यूरोसायन्स आणि न्यूरॉलॉजी ही पूर्णपणे बदलून गेलेली आहे. असं एक म्हटलं जातं की 400 वर्षापूर्वी जेव्हा कोलंबसनी आणि वास्को द गामानी आपली शिडाची गलबतं उघडून जगाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तोच प्रयत्न आज मेंदूच्या आत जाऊन मेंदूमध्ये कुठे काय चाललं आहे हे बघायचा प्रयत्न होतो आहे. आणि त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी जगाचा नकाशा जसा इनकम्प्लीट आणि थोडाफार चुकीचा होता तसा नकाशा घेऊन ते प्रवास करत होते, आज आपण तशाच प्रकारचा नकाशा घेऊन मेंदूचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो आहे. हे मुद्दाम लक्षात ठेवायचं
कारण आपल्याला जे जेवढं वाटतं की मेंदू आपल्याला आता पूर्णपणे कळला आहे तर तसं नाही आहे, फारच थोडा भाग मेंदूचा आपल्याला कळलेला आहे. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एफ एम आर आय मशीनमध्ये घातल्यानंतर तुम्हाला जसा एक्सरे मशीनमध्ये एक्सरेने काढून फोटो मिळतो तसा फोटो तुमच्या मेंदूचा हा इथे मिळालेला आहे. आता वरचा जो फोटो आहे तो पेशंटचा आहे, म्हणजे बेशुद्धावस्थेत असलेल्या पेशंटचा आहे. त्या पेशंटला जेव्हा सांगण्यात आलं की तुला टेनिस खेळता येतं का, टेनिस खेळ, तो पेशंट बेशुद्धावस्थेत होता, शरीराचा एकही स्नायू त्याला हलवता येत नव्हता, परंतु मेंदूमध्ये हातापायाला आज्ञा दिला जाणारा जो भाग होता तो भाग उत्तेजित झालेला दिसला. म्हणजे त्या मेंदूला जरी तो बेशुद्ध असला तरी ते त्याला कळत होतं की टेनिस खेळणं म्हणजे काय आणि त्यासाठी कशा प्रकारच्या आज्ञा अवयवांना दिल्या जातात. खालचा जो फोटो आहे तो कंट्रोल म्हणजे नॉर्मल माणसाचा फोटो आहे. नॉर्मल माणसाला जेव्हा सांगितलं जातं की टेनिस खेळायचे मनातल्या मनात तू टेनिस खेळ, तेव्हा जसं त्याच्या मेंदूमधला जो भाग उत्तेजित होतो जवळजवळ त्या तोच भाग बेशुद्ध माणसाच्या मेंदूमधला उत्तेजित झाला. मग त्याला सांगण्यात आलं की तू अशी कल्पना कर की तू घरामध्ये फिरतोयस, तेव्हा नॉर्मल माणूस आपल्या घरातनं मनातल्या मनात आपल्या घरातनं एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत गेला, म्हणजे गेला असं त्याने विचार केला, तेव्हा जे भाग त्याच्या मेंदूमधले उत्तेजित झाले तेच भाग जेव्हा त्या बेशुद्ध माणसाला सांगण्यात आलं की तू असा घरातल्या घरात फिरतोयस अशी कल्पना कर, तेव्हा ते भाग उत्तेजित झाले. तुम्ही पाहिलं या दोन्हीमध्ये किती साम्य आहे. त्याच्यावरून त्या बेशुद्ध माणसाला जरी एकही स्नायू हलवता येत नव्हता तरी मेंदूतले काही भाग त्याच्या हे जिवंत होते आणि त्याला बोललेलं कळू शकत होतं. हे अर्थात प्रत्येक पेशंटच्या बाबतीत शक्य नाही. हा प्रयोग ज्यांनी केला त्यांनी पुढच्या वर्षी 2 वर्षांनी असा एक प्रयोग केला की त्या बेशुद्ध माणसाला सांगायचं की तुझं नाव रिचर्ड्स आहे का, तू हो का नाही ते सांग. तर हो का नाही ते सांगणं शक्य नाही त्याला. तर त्याला असं का सांगितलं की समजा तुझं नाव रिचर्ड असलं तर तू टेनिस खेळ आणि समजा तुझं नाव रिचर्ड्स नसलं तर तू घरातल्या घरात फिर. त्याप्रमाणे ते जे भाग त्याचे उत्तेजित झाले त्याच्यावरून त्याला हो म्हणायचे का नाही म्हणायचे ते कळलं. असा प्रयोग 54 पेशंट्सवर करण्यात आला. त्यातल्या 5 पेशंट्स हे थोड्याफार प्रमाणामध्ये सावध होते म्हणा किंवा शुद्धीवर होते म्हणा किंवा त्यांना तेवढं कळत होतं, त्यामुळे त्यांनी अशी उत्तरं दिली. प्रश्न अगदी साधे होते, हो किंवा नाही असं सांगायचं, म्हणजे तुझ्या वडिलांचं नाव अमुक आहे का, तुझं आडनाव तमुक आहे का, आणि त्यांनी उत्तरं दिली त्यातली जवळजवळ 90% बरोबर होती. याचाच अर्थ असा की त्याला निदान काही टक्के लोकांना बेशुद्धावस्थेत असलेल्या 5-10% लोकांना कळू शकते, काहीतरी भाग त्यांच्या मेंदूतले शिल्लक आहेत आणि ते उत्तरं देतात. आता त्यातनं आणखीन काही प्रश्न निर्माण होतात. त्याला समजा असं विचारलं की या अवस्थेत तुला जगावं असं वाटतं का, आणि त्यांनी सांगितलं नाही, तर मग काय करायचं, खरोखर त्याच्यावरची ट्रीटमेंट थांबवायची का. अरुणा शानबागला समजा असं विचारलं असतं आणि तिने सांगितलं असतं की नाही, मला नाही म्हटलं तर टेनिस खेळ असं म्हटलं तर तिने टेनिस खेळलं, ते भाग उत्तेजित झाल्यामुळे तुम्हाला कळलं की त्याला नाही म्हणायचं, तर मग तिच्या शरीरावर कुणाचा हक्क आहे. ती म्हणते की मला आता उपचार थांबवा, थांबवायचे का तिचे कोण नातेवाईक असतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय घ्यायचा. असे काही प्रश्न आता कायदेशीर प्रश्न नैतिक प्रश्न आपल्यासमोर उभे राहणार आहे. हां, इथे मुद्दामच मी असं केलं आहे ते काय आहे ते तुम्हाला दिसून येईल. ते काय आहे
हे जसं मेंदूतले अमुक भाग उत्तेजित झाले की तुम्हाला उत्तर देता येतं हो की नाही, तसं तुम्ही जेव्हा खरं बोलत असता आणि खोटं बोलत असता तेव्हा मेंदूतले वेगवेगळे भाग उत्तेजित होतात. जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खरं बोलताय तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते. समजा त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसे आलात, तर मी सांगितलं मी बसनी आलो आणि मी खरोखरच बसनी आलो आहे तर काही प्रश्न नाही. फक्त मी त्यांना सांगितलं की मी टॅक्सीने आलो आणि खरं तर बसनी आलेलो असतो. तर मेंदूला आपण बसनी आलो हे पण लक्षात असतं आणि आपण त्यांनी टॅक्सीतनं आलो असं त्यांना सांगितलं आहे हेही लक्षात असतं. म्हणजे मेंदूतले जास्त आणखीन काही भाग हे कार्यरत होतात. हा जो निळा भाग आहे तो खरं बोलत असताना फक्त तेवढाच भाग उत्तेजित झाले, परंतु जेव्हा तो खोटं बोलत होता माणूस तेव्हा जे भाग उत्तेजित झाले लाल भाग, ते त्याच्यावरून कळलं की तो खोटं बोलतोय. याचा उपयोग करून माणसातलं जेव्हा आपण खरं खोटं बोलतोय का नाही हे शोधता येईल का असा प्रश्न आहे. अमेरिकेतल्या काही कंपन्या आहेत त्यांनी असा दावा केला आहे की आम्ही या टेक्निकचा उपयोग करून 90% खरं म्हणजे ती उत्तरं ॲक्युरेट आहेत अशी आम्ही गॅरंटी देऊ शकतो. पण आता तुम्हाला माहिती आहे की जाहिरातदार कसं सांगतात, तुम्हाला सांगतात की दाग अच्छे हे किंवा ढूंढते रहो जाओगे, तेव्हा ते प्रत्यक्षात तेव्हा तुम्ही शर्ट धुतल्यानंतर तुम्हाला दिसतो तो डाग, तुम्हाला ढूंढावं लागत नाही. किंवा जाहिरातदारांचं जे काही सांगत असतात ते थोडंसं आपण ते पिंच ऑफ सॉल्ट घेतलं पाहिजे. परंतु आज ना उद्या हे टेक्निक परफेक्ट होईल. आजसुद्धा जेवढं हे नार्को टेस्टमध्ये जी ॲक्युरेसी येते त्यापेक्षा 24% जास्त ॲक्युरेसी या टेक्निकनी खरं खोटं शोधण्यामध्ये येते. त्यामुळे आणखीनही काही प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. एक म्हणजे ट्रान्सक्रॅनियल रँडम नॉईज स्टिम्युलेटर. ट्रान्सक्रॅनियल म्हणजे तुमच्या कवटीच्या बाहेरून तुमच्या डोक्यात काही इलेक्ट्रोड्स लावावे लागत नाहीत, बाहेरूनच काही त्याला उत्तेजना द्यायची आणि अगदी कमी शक्तीचा धक्का त्याच्या मेंदूला काही काळ द्यायचा. आणि ते केल्यामुळे असं जर रोज 20 मिनटं असं 5 दिवस जर तुम्ही त्याचा स्टिम्युलेशन दिलं तर तुमची स्मृती आणि तुमची आकलन शक्ती ही वाढते असा दावा करण्यात आला. हे वेगवेगळ्या प्रकारची टेक्निक्स आहेत पण आज ना उद्या ही परफेक्ट होतील आणि तुम्हाला तुमचं डोकं तल्लख करून घेता येईल. आता प्रश्न असा आहे की असं करून घेणं हे योग्य आहे का अयोग्य आहे. तुम्हाला माहिती आहे की डोपिंग करणं म्हणजे उत्तेजक औषधं घेणं आणि त्यामुळे तसं औषधं घेऊन स्पर्धेमध्ये बक्षिसं मिळवणं हे आज बेकायदेशीर आहे. कित्येक जणावरती बंदी घातलेली आहे. शोएब अख्तरवर घातली होती, आपल्या पृथ्वी शॉवरती घातली होती बंदी, गेले 2 दिवसापूर्वीच त्याची बंदी उठवण्यात आली. का? तर तुम्ही अशी औषधं घेऊन स्पर्धेमध्ये नाही उतरू शकत. पण अशी औषधं न घेता अशा प्रकारे डोकं तल्लख करून घेऊन तुम्ही जर एखादी परीक्षा दिली तर ते योग्य आहे का अयोग्य आहे. आणि त्यामुळे होईल काय की जे गरीब आहेत त्यांना परवडणार नाही, जे श्रीमंत आहेत ते आपले डोकं तल्लख करून घेतील. हायपर ॲक्टिव्ह जी मुलं असतात सारखी चळवळी असतात आणि त्यांचं कुठेही कॉन्सन्ट्रेशन होत नाही असा रोग, त्याच्यासाठी हे औषध वापरलं जातं. तर अमेरिकेत असं दिसलं की गेल्या 10 वर्षात त्याचा खप चौपट झाला.
हा या रोगाने ग्रस्त असलेल्या मुलांची संख्या काही चौपट झाली नाही. म्हणजे अर्थातच हे औषध दुसरं कोणीतरी वापरत होतं. तर असं दिसलं, त्यांनी सर्व्हे केला की 30% अमेरिकन मुलं हे औषध आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढावं म्हणून घेतात. हे एका परीने अयोग्य. भारतात काय होतं? भारतातही हे औषध उपलब्ध आहे आणि त्याचं नाव ॲडवाईस असं आहे. तर भारतात काही असा सर्वे झाला नाही आहे किती टक्के मुलं घेतात, पण त्या औषधाच्या नावाकडे नीट बघा, ॲडवाईस. तुमची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी नकळत तुमच्या मनावरती कसा संदेश दिला आहे बघा ते, ॲडवाईस. हे औषध सन फार्मा म्हणून कंपनी आहे भारतातली, ती देते आणि ते प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाही. परंतु प्रिस्क्रिप्शन नसताना कसं मिळवायचं ते भारतातल्या लोकांना शिकवावं लागेल. हा अर्जुन चॅटर्जी नावाचा जो ग्रस्त आहे तो अमेरिकेतला डॉक्टर आहे आणि त्याचं म्हणणं असं, त्याला कॉस्मेटिक न्युरॉलॉजी म्हणतात. कॉस्मेटिक सर्जरी असते ज्याने आपलं नाक, ओठ किंवा वृद्धत्वामुळे येणाऱ्या सुरकुत्या त्या काढून टाकता येतात. तसंच ही कॉस्मेटिक न्युरॉलॉजी वापरून तुम्ही तुमचं डोकं जास्त तल्लख करून घेऊ शकता किंवा जास्त कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला होईल. असं अशा प्रकारे तुम्ही तुमच्या डोक्यावरती कॉस्मेटिक न्युरॉलॉजी करून घेत आहेत. आणि त्याचं म्हणणं असं की समजा असं केलं लोकांनी तर त्यात काय चूक आहे? एखाद्याला वाटलं की आपण जास्त हुशार व्हावं आणि त्यांनी ही सर्जरी करून घेतली, डोक्यात चिप बसवली, तर काय चूक आहे त्याच्यात? तर काय चूक आहे का बरोबर आहे त्यात मी काही सांगणार नाही, तुमचा तुम्हीच विचार करा या गोष्टींवरती. दुसरी एक गोष्ट करताय ती म्हणजे आपल्या नैतिकतेच्या ज्या कल्पना असतात ना त्या बदलता येतात. हे नैतिक निर्णय आपल्या मेंदूत एका विशिष्ट जागी घेतले जातात. त्या जागी त्याचं नाव अगडबंब आहे ते मी सांगणार नाही तुम्हाला, मलाही आठवणार नाही. पण तिथे जर मॅग्नेटच्या साह्याने तुम्हाला ते बधीर करता येतं तो भाग, आणि तसा जर बधीर झाला तर तुमच्या नैतिक तुम्ही जे निर्णय घेता ते वेगळेच घ्यायला लागतं. उदाहरणार्थ एखाद्या माणसाने बंदुकीने दुसऱ्या माणसाला मारलं तर तो खून होतो, त्याला शिक्षा केली पाहिजे. पण समजा तो बंदूक साफ करतोय आणि त्याच्यातनं गोळी उडाली आणि दुसरा माणूस मेला, तर त्याला तितकाच गंभीर गुन्हा मानायचा का नाही? या पहिल्या माणसाला जर फाशी द्यायचं ठरवलं तर दुसऱ्या माणसाला फाशी द्यावं असं कुणीही म्हणणार नाही. तुम्ही सगळेजण काय म्हणाल की त्यांनी निग्लिजन्स, काळजी घेतली नाही, त्यामुळे तो दुसरा माणूस मेला, त्याला 5 महिने 6 महिने शिक्षा करा पण फाशी देऊ नका. मला वाटतं सगळ्यांचं हे एकमत असेल याविषयी की अशी चुकून गोळी उडाली तर त्याला तीच कडक शिक्षा देण्यात येऊ नये. परंतु समजा तुमच्या मेंदूतलं ते केंद्र हे बधीर केलं तर तुमचा हे नैतिकतेचे जे नियम असतात ते सगळे उलटे पालटे होऊन जातात. तुम्ही तो निर्णय त्याला शिक्षा करायची का नाही हा त्याच्या इंटेन्शनवरनं घेत नाही तर त्याच्या आउटकमवरनं घेता. म्हणजे त्याला एखाद्याला मारायचं आहे म्हणून त्याला मारलं आणि एखाद्याला त्याचं इंटेन्शन नसताना तो मेला तर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी काही एक प्रयोग केले. उदाहरणार्थ त्यांनी त्या काही जणांना काही क्लिप्स दाखवल्या आणि त्याच्यात त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. तर अशी एक गोष्ट होती की समजा एका लॅबोरेटरीमध्ये दोन मुली काम करतात, एक अनिता आणि एक सुनीता. त्यातली ती अनिता आहे ती कसंही करून आपलं जिंकायचंच या वृत्तीची, आणि सुनीता आहे ती मात्र व्यवस्थित कुठल्याही प्रकारे कुठलाही नियम तोडू नये या मताची.
आणि समजा त्यांचं दोघींचं एकाच मुलावरती प्रेम बसलं, तेव्हा त्या अनिताने ठरवलं की ह्या सुनीताचा काटा काढायचा. ती बघत असते की रोज सकाळी कॉफी आली की तिच्या ड्रॉवर उघडून त्याच्या ह्याच्यातली थोडीशी साखर टाकून ती कॉफी पिते. त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये एक असा पदार्थ आहे तो हुबेहूब साखरेसारखा दिसतो पण ते जहाल विष आहे. तिने समजा ते विष ती साखर त्या बाटलीत भरून ठेवली आणि त्या सुनीतानी नेहमीप्रमाणे ती साखर खाल्ली आणि ती मेली. तर हे तर ती सुनीताने स्वतःची साखर घातलेली आहे, अनिताने काही साखर घातली नाही तिच्या कप्पामध्ये. तर ती अपराधी आहे का नाही काय सगळ्यांचं मत आहे? अर्थातच अपराधी आहे, कारण तिने तिचं इंटेन्शन तिला मारायचं होतं. समजा असं झालं की सुनीताने ठरवलं की त्या दिवशीपासून आपण डाएट करायचं, साखर खायची नाही आणि शुगर फ्री खायची. तिने त्याच्या बाटलीत जरी विष घातलं होतं तरीसुद्धा तिने ते घातलंच नाही, त्यामुळे ती जगली. अशा वेळी अनिता ही गुन्हेगार आहे का नाही? आहे. सर्वजण म्हणतील ते आहे, कारण तिचं इंटेन्शन हे तिला मारायचं होतं. अशा वेळी जर तुमचं हे केंद्र, हे निर्णय घेणारं केंद्र आहे, ते बधीर केलेलं असलं तर तुम्ही असं म्हणता की शेवटी काय, ती मेली नाही सुनीता, मग तिला कशाला मार, ती काही अपराधी नाही. म्हणजे अशा प्रकारे तुमचे जे निर्णय असतात, ते निर्णय हे जे मेंदूचा भाग घेतो ते जर तो बधीर झाला तर तुम्ही वेगळ्या प्रकारे निर्णय घ्यायला. आणि न्यायसंस्थेवर याचा काय परिणाम होईल? अशा समजा एखाद्याने सांगितलं की मी मारलं खरं त्याला, परंतु त्यावेळी माझा मेंदूतला तो भाग बधीर करण्यात आला होता, कुणीतरी तो काही इंजेक्शन दिलं आणि तो बधीर झाला. किंवा एखाद्याने हा जो भाग बधीर होतो तो मॅग्नेटच्या साह्याने जसा बधीर होतो तसा काही रोगामुळे सुद्धा बधीर होऊ शकतो. त्या भागामध्ये जर समजा काही खराबी झाली तर त्याला व्यवस्थित निर्णय घेता येत नाही. तो म्हणेल की असं झालं होतं त्यामुळे मी त्याला मारलं, मला मारायचं काही इंटेन्शन नव्हतं. अशा वेळी काय निर्णय घ्यायचा? असे प्रश्न उद्याच्या जगामध्ये या मेंदू विज्ञानामुळे येणार आहेत. हा फार इंटरेस्टिंग भाग. आपल्या मेंदूमध्ये प्रेमाचे अनेक रंग असतात, तुम्हाला सांगायला नको. तर काही प्रेम हे निर्व्याज प्रेम असतं, मैत्री असते. काही प्रेम हे वैषयिक असतं, काही प्रेम हे मटेरियल असतं, म्हणजे ती मुलगी त्या मुलीच्या बापाचे किती पैसे आहेत तिच्याकडे, कुलती एक आहे का नाही हे विचार करून केलेलं असतं. आणि काही तुम्ही धाडकन प्रेमात पडता. अशा वेळी तुमच्या मेंदूतले वेगवेगळे भाग उत्तेजित होतात. इतकंच काय, ज्याला तुम्ही अभिलाषा म्हणता, डिझायर आणि प्रेम, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लस्ट आणि लव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मेंदूतले वेगळे भाग उत्तेजित होऊ शकतात. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराची निवड करताय तेव्हा समजा त्या तो आणि दुसरी एक मुलगी हे एकत्र फिरतायत, तुम्ही त्याला विचारलं की काय अरे तू, नाही नाही आमची फक्त तशी मैत्री, आमचं काही तसं काही नाही असं त्यांनी सांगितलं, तर त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा? आज परिस्थिती अशी आहे की त्याच्या मेंदूचा स्कॅन करून त्यांची मैत्री आहे का असं काहीतरी आहे हे शोधता येईल. आणि कदाचित उद्याच्या काळातली तरुणी आज ते सांगतात की तुम्ही HIV पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तर मला सर्टिफिकेट आणून दाखव, तशी तुझी तिच्याशी जी मैत्री आहे ती अशी आहे का तशी आहे, सर्टिफिकेट आणून दाखव मला, असं दाखवता येईल आणि मागता येईल. हा जो भाग आहे, एक मिनिट, म्हणतात की मेंदूचा बाहेरून स्कॅन करून मेंदूत काय चाललंय ते शोधून काढायचं. हे प्रयोग
जवळजवळ 15 वर्षापासून होत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये त्याला काही चित्र दाखवण्यात आली, म्हणजे खुर्ची किंवा घोडा, आणि कुठले भाग उत्तेजित होतात मेंदूचे ते बघायचं. आणि त्याच्यावरून त्यांनी डोक्यामध्ये घोड्याचं चित्र आणलं आहे का माणसाचं आणलं आहे का छत्री आणली हे शोधून काढायचं. हे शक्य झालं. त्यानंतर एखादी गोष्ट, दोन आकडे दिले त्याला, 5 आणि 11, तर त्याचा भागाकार करायचा, गुणाकार करायचा का बेरीज करायची तू ठरव असं सांगितलं. आणि त्या मेंदूचा स्कॅन केला, कुठले भाग उत्तेजित होतात यावरून तो त्याची बेरीज करतो आहे का गुणाकार करतो आहे हे शोधून काढता यायला लागलं. पुढे काही ॲक्टिव्हिटीज ठरवल्या, म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर ब्रश करता किंवा ब्रेकफास्ट घेता किंवा ऑफिसला जाता, प्रत्येक घटना प्रत्येक कृती करताना त्याचा विचार मनात आला की कुठले भाग उत्तेजित होतात ते बघायचं आणि ते टिपून ठेवायचं. आणि नंतर त्याला सांगायचं की मला सांगू नकोस, तू फक्त मनातल्या मनात विचार आण की तू ऑफिसला चाललायस का ऑफिसमधनं परत येतोस. तर कुठले भाग उत्तेजित होतात याच्यावरून त्याच्या मनात काय चाललं आहे हे होऊ शकलं. पुढे आणखीनच काय भाग उत्तेजित होतात याच्यावरून एक चित्रमालिका तयार करण्यात आली, ती मी दाखवणार आहे पुढच्या वेळा. हे 2011 साली झालं. 13 साली अल्फाबेट्स, म्हणजे तुम्ही मनातल्या मनात आकडा धरायचा किंवा अक्षर धरायचं आणि ते शोधून काढता यायला लागलं. 15 साली ब्रेन टू टेक्स्ट, म्हणजे तुम्ही कुठले एकदा त्या कुठल्या शब्दामुळे कुठले भाग उत्तेजित होतात, ब्रेन वेव्स होतात त्या कशा तयार होतात हे बघून एकदा बघून बघितल्यानंतर त्यांना ते शब्द शोधून काढता यायला लागले. आणि आता तर कॉम्प्लेक्स थॉट्ससुद्धा शोधता यायला लागलेले आहेत. आता पुढच्या ह्याच्यात मी तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवतो. त्यात काय केलं, हा जो शास्त्रज्ञ आहे जॅक गॅलंट म्हणून, त्यांनी सांगितलं की त्या मगाशी जे तुम्हाला यंत्र दाखवलं FMRI त्यात डोकं घालायचं आणि त्यांना 1000 प्रकारच्या क्लिप्स दाखवण्यात आल्या. आणि मग त्या बघताना त्यांच्या मेंदूत काय घडतं आहे ते नोंदवून ठेवलं. आणि नंतर त्यांना 2 नवीन हे दाखवल्या, क्लिप्स दाखवल्या, आणि त्यावरून कुठला भाग उत्तेजित झाला की ते काय बघत होते हे आधी नोंदवून ठेवल्या आल्यामुळे त्यांना ते ट्रेस करता आलं. आणि त्यांनी एक चित्रफीत बनवली चक्क, की फक्त डोक्यातला विचार हे स्कॅन करायचे आणि ती चित्रफीत बनवायची. हे बघ, हे 2011 सालचा प्रयोग. त्यांनी काय बघितलं, त्याला एक असा माणूस दाखवण्यात आला आणि त्यावरून अनुमान बांधून एक चित्र बनवण्यात आलं. तुम्ही पाहिलं तर त्याचा पोझिशन योग्य आहे, त्यांनी काळा कोट घातलेला आहे पण चेहरा अगदीच वेगळा आहे, म्हणजे अगदीच बाल्यावस्थेत आहे हे तंत्रज्ञान. हेच तंत्रज्ञान पुढे कसं झालं ते बघा. ह्याच्यातलं सगळ्यात वरची जी लाईन आहे ते त्यांनी काय पाहिलं, तो टॉप रो आहे. आणि त्याच्या मेंदूतले जे भाग उत्तेजित झाले त्याच्यावरून शास्त्रज्ञांनी बनवलेलं चित्र आहे ते खालच्या 2 लाईनीमध्ये आहेत. तर वेगवेगळ्या 2 प्रोग्रॅम्स आहेत त्याप्रमाणे ते 2 बनले. म्हणजे काय केलं त्यांनी, तर एक चित्र दाखवलं वाघाचं आणि मग त्या स्कॅनमध्ये तुमच्या मेंदूत काय दिसलं, कुठल्या ब्रेन वेव्स तयार झाल्या, कुठले भाग उत्तेजित झाले ते पडताळून पाहण्यात आलं आधी दाखवलेल्या काही चित्रांशी आणि त्यावरून हे चित्र बनवलं. हे तर 2 नंबरचं चित्र आहे वरती, तो खाली कसं दिसलं ते चित्र आहे की असंही आहे. हे 2017 सालची गोष्ट. आता गेल्या वर्षी काय झालं बघा, नाही यावर्षी वर डावीकडची जी चित्रं आहेत ती त्याला दाखवण्यात आलेली चित्रं आहेत आणि रिकन्स्ट्रक्टेड त्याच्या शेजारची जी उजवीकडची चित्रं आहेत ती
शास्त्रज्ञांनी केवळ त्या मेंदूतले भाग बघून त्यांनी स्वतः बनवलेली चित्र आहेत. पुढच्या लाईनमध्ये सुद्धा डावीकडे ती मोटरसायकल दिसते तुम्हाला आणि त्या उजवीकडे शास्त्रज्ञांनी केवळ अनुमान बांधून मेंदूतले कुठले भाग उत्तेजित होतात त्याच्यावरून केलेले आहे. सगळ्यात खालचं जे चित्र आहे तो मगाचा चेहरा बघा किती वेगळा होता आणि त्यापेक्षा आता हे 2019 साली किती जास्तच ॲक्युरेट बनवण्यात आलं. कदाचित आणखीन 5 वर्षांनी तुमच्या मेंदूत कुणाबद्दल तुम्ही विचार करताय हे चित्र काढून तुम्हाला दाखवता येईल. ही धोक्याची सूचना. खरा धोका वेगळाच आहे. हे एक हेडसेट आहे. हा मला माहीत नाही, कदाचित तुम्हाला माहीत असेल की गेम खेळताना तुम्ही काय पबजी का काय जे खेळता कँडी क्रश ते खेळताना तुम्हाला बटणं दाबावी लागतात, पण ती बटणं न दाबता केवळ मेंदूतल्या विचारावरती त्याचा आधारे ती बटणं दाबली जातील असं ॲप्लिकेशन आज ॲवेलेबल आहे. हे केवळ अमेरिकेत किंवा वेस्टर्न कंट्रीमध्ये आहे असं नाही. तुम्ही सर्च द्या इमोटी इको हेडसेट म्हणून, त्या कंपनीचं नाही पण दुसऱ्या एका कंपनीचं, भारतात 13,600 रुपयाला मिळतं हे. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली बटणं न दाबता मेंदूत काय चाललं आहे हे ते टिपू शकतं. त्यासाठी आधी तुम्हाला ट्रेन करावं लागतं, ही गोष्ट वेगळी आहे, परंतु तसं केल्यानंतर होऊ शकतं. आता हे यंत्र वापरून त्यांनी शास्त्रज्ञांनी काय त्याच्या कुठला पिन कोड आहे तो शोधायचा प्रयत्न केला आणि जवळजवळ 20-30% ॲक्युरेसीनी पहिलाच गेस त्यांचा बरोबर आला. ही 2012 सालची गोष्ट. आता प्रगती झाली. नितेश सक्सेना नावाचा एक भारतीय वंशजाच माणूस आहे, त्यांनी एक अल्गोरिदम बनवला आहे. त्या अल्गोरिदमप्रमाणे तुमचा पिन कोड जो असतो तो 4 आकडी नंबर असतो, तो 1 in 20 म्हणजे तुमची कुठलाही नंबर गेस करायला सांगितला तर किती असतो, 10,001 चान्स असतो तुम्ही पहिल्याच गेसमध्ये बरोबर सांगाल असं. त्यांनी बनवलेला अल्गोरिदम वापरला तर आणि हे हेडसेट वापरला तर 1 in 20 हे आत्ताच म्हणजे 2 वर्षापूर्वी हे झालेलं संशोधन आहे. कदाचित आत्ता त्याचं ॲक्युरेसी आणखीन वाढली असेल आणि उद्या ते तुमचा पिन नंबर तुम्हाला काढता येईल. आता जर समजा सोशल मीडियाबद्दल मी काही सांगितलं नाही तर ते योग्य ठरणार नाही, पण आपण सोशल मीडियाबद्दल बोलूया. सोशल मीडियाचे जे काही चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत त्या इंडिव्हिज्युअल आणि ॲज सोसायटी काय आहे याच्यासाठी मी एक स्लाईड बनवलेली आहे. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय होतो सोशल मीडियाचा, तर तुम्ही अनेक जणांची मतं तुम्हाला कळू शकतात बसल्या जागी आणि तुम्ही ब्रॉड माइंडेड होता असं म्हटलं जातं. खरं खोटं माहीत नाही म्हणून मी त्याच्यापुढे एक प्रश्नचिन्ह काढून ठेवलं. तुमचं नॉलेज किंवा माहिती तुम्हाला प्रचंड मिळू शकते. आत्ता हे जे मी काही तुम्हाला सांगितलं त्यासाठी मी एकाही लायब्ररीत गेलो नाही, सगळी माहिती मला इंटरनेटवरून घर बसल्या मिळाली. एकही पुस्तक मला बाहेर जाऊन वाचावं लागलं नाही, इंटरनेटवर ही पुस्तकं अवेलेबल होती हे तुम्हाला माहितीच आहे. इतकंच काय तर तुमचा जो आवडीचा छंद आहे तो तुम्हाला जोपासता येतो आणि त्याच्यातून तुम्ही या सोशल मीडियाच्या द्वारे जगप्रसिद्ध होऊ शकता. 2 उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. एक इंद्रजित खांबे आपला कणकवलीचा, तो मुलगा आज जागतिक दर्जाचा फोटोग्राफर आहे आणि त्याला मोठमोठी बक्षिसं मिळतात. हे सगळं त्या इंटरनेटच्यामुळे
आणि सोशल मीडियाच्यामुळे झालेलं आहे. सोलापूरच्या जवळ एक शिरापूर नावाचं गाव आहे, तिथे शशिकांत धोत्रे म्हणून एक मुलगा आहे, वाचलं असेल काही जणांच्या चेहऱ्यावर दिसते म्हणून. तर त्याला जवळजवळ लाखो फॉलोअर्स आहेत, तो वेगळ्या प्रकारची चित्रं काढतो आणि ते सगळ्या जगभर प्रसिद्ध झालेली आहेत. त्या गोष्टी तुम्हाला आज इंटरनेटमुळे जमू शकतात. तसाच काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पण या गोष्टीचा आहे. एक म्हणजे त्याच्यामुळे काही सेलिब्रिटीज तयार होतात, तर तुम्हाला माहिती आहे त्यांना असं वाटायला लागतं की आपण म्हणजे अल्टिमेट, सगळं आपल्याला कळतं. हे तुम्हाला माहिती असल्यामुळे जास्त काही सांगत नाही मी याच्याबद्दल. तुमचं व्हायलंट बिहेवियर पण वाढतं या ह्याच्यामुळे. तुम्ही दुसऱ्याला ट्रोल करू शकता. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे या इंटरनेटचा अति वापर केल्यामुळे डिप्रेशन आणि एन्झायटी पण वाढते. अशा प्रकारचे संशोधन आज झालेले आहे. आणि ॲज अ सोसायटी काय होतं, ॲज अ सोसायटी तुम्ही जी पूर्वी अल्पसंख्य लोकांना किंवा अल्पसंख्य गटांना समाजापर्यंत पोचता येत नसे, ते आज इंटरनेटमुळे पोचता यायला लागले. इतकंच काय, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सगळे मिळून एखादं प्रकल्प किंवा एखादा मुवमेंट करू शकता. मी टूची मुवमेंट तुम्हाला माहिती आहे, ही केवळ इंटरनेटमुळे किंवा ह्याच्यामुळे साध्य झाली, आपल्या सोशल मीडियामुळे साध्य झाली. त्याचबरोबर त्याचे काही वाईट गोष्टी आहेत, त्या मी इथे लिहिल्या आहेत, तुम्हाला माहिती आहेत. तर ते फक्त शेवटची गोष्ट डेटा मायनिंगबद्दल तुम्हाला सांगतो की तुम्हाला कुठल्या गोष्टीला लाईक करता आणि कुठल्या गोष्टीला स्टार देता आणि लव देता आणि अमुक देता हे बघून तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे काढता येतं शोधून. आणि त्याचा दुरुपयोगही बऱ्याच प्रमाणात केला जातो. आज आपला तो विषय नाही आहे म्हणून मी फक्त त्या विषयाला टच करून पुढे जातो. इंटरनेटमुळे काही नवीन इंटरनेटमुळे नाही, या मेंदूविज्ञानामुळे काही नवीन ज्ञानशाखा जन्माला आलेले आहेत. उदाहरणार्थ न्यूरो इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, परंतु या मेंदूविज्ञानाचा उपयोग करून घेऊन इकॉनॉमिक्समधले जे सिद्धांत आहेत ते तुम्हाला पडताळून पाहता येतात. आणि मार्केट रिसर्च ज्याला म्हणतो तो जास्त योग्य प्रमाणात आणि जास्त इफेक्टिवली तुम्हाला करता येतो. खूप बोलता येण्याजोगं आहे, दोन स्लाइड्स मी नंतर दाखवणार आहे फक्त. न्यूरो एथिक्स म्हणजे नीतीशास्त्र. नीतीशास्त्र कसं मेंदूच्यामुळे बदलता येतं हे मी तुम्हाला दाखवलं. न्यूरो एथिक्समध्ये एथिक्सचे जे सिद्धांत आहेत ते न्यूरोसायन्सच्या दृष्टीने ते कशाला लावून बघता येतात. न्यूरो फिलॉसॉफीमधले जे सिद्धांत आहेत ते खरोखर किती योग्य आहेत आणि खरोखर आपल्याला तसं किती वाटतं तेही न्यूरोसायन्सच्या दृष्टीने बघता येतं. न्यूरो एस्थेटिक्स नावाचा एक नवीन शास्त्रशाखा आहे, म्हणजे सौंदर्यशास्त्र. ही सौंदर्यशास्त्राचं खूप त्या विषयावरती संशोधन झालेलं आहे आणि कुठली गोष्ट लोकांना आवडते कुठली नाही याबद्दल खूप माहिती पूर्वीपासून आहे, परंतु ती खरी आहे का खोटी आहे हे आज आपल्याला न्यूरोसायन्समुळे बघता येतं. पुष्कळदा काही समीक्षक किंवा खऱ्या अर्थाने समीक्षक नाहीत परंतु ते त्या चित्रकाराचे एजंट्स असतात, असे एखाद्या चित्राची अफाट स्तुती करतात, पण ते चित्र तुम्हाला खरोखर आवडलं आहे का नाही हे आज तुम्ही मेंदू स्कॅन करून शोधून काढता येतं. तुमच्या मेंदूमध्ये एक रिवॉर्ड सिस्टीम असते. एखादी गोष्ट तुम्हाला आवडली की तो भाग उत्तेजित होतो, त्याच्यातून काही विशिष्ट प्रकारची केमिकल्स न्यूरो ट्रान्समीटर्स असतात त्यावरून तुम्हाला ती आवडली आहे एक बक्षीस देतो मेंदू तुम्हाला. हे तुम्हाला कळू शकतं की तुम्हाला ते चित्र खरं तर मुळीच आवडलेलं नाही आहे,
पण तुम्ही त्याचं उगाच्या उगा स्तुती करताय. अशाही प्रकारचे काही घटना झालेल्या आहेत. जाहिराती, कुठल्या जाहिराती कराव्यात, कुठल्या नाही करू, कुठल्या चांगल्या, कुठल्या इफेक्टिव्ह होतील हे बघायसाठी सुद्धा न्यूरोसायन्स आज वापरलं जातं. हे फ्रिटोले या कंपनीचे जे पॅकिंग होतं त्यांना असं लक्षात आलं की तुम्ही चकचकीत कागदामध्ये पॅकिंग केलं तर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो ग्राहकांच्या मनावर, म्हणून त्यांनी आपले सगळे डिझाईन बदलून आता मॅट फिनिश असलेले पॅक्स आणलेले. असे बऱ्याच गोष्टीमध्ये आहे. आपण नंतर प्रश्नोत्तरामध्ये आला तर घेऊया आणि आता शेवटचंच एक काय होतं ह्याच्याकडे बघूया जाऊया. रंगाचा परिणाम काय होतो तुमचा? रंगाचा परिणाम असा होतो की तुम्ही डिटेल्स बघता आणि जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट गोष्ट बघता तेव्हा तुम्ही तो शेप बघता. मी उदाहरणार्थ इथे चार प्रकारचे बूट दाखवले, तर जेव्हा ते रंगीत बूट तुम्हाला दिसतात तेव्हा त्यांनी ज्याच्यावर ठिपके ठिपके आहेत ते एका गटात टाकले आणि दुसऱ्या गटात ठिपके ठिपके नसलेले बूट टाकले. अशा प्रकारे त्याचे दोन गट केले. पण तेच चित्र जेव्हा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवलं तेव्हा लहान प्रकारचे जे बूट होते ते त्यांनी एका गटात टाकले, मोठ्या प्रकारचे बूट होते दुसऱ्या प्रकारात टाकले. हे मी अशासाठी सांगितलं की याच्यामागे मेंदू विज्ञान कसं, तर जेव्हा आदी मानव जंगलात राहत होता तेव्हा त्याच्यापाशी लाईट फक्त दिवसा सूर्यप्रकाशात होता आणि रात्रीच्या काळात अंधुक दिसायचं ते सगळं आणि फक्त ब्लॅक अँड व्हाईट दिसत असेल. तेव्हा काय दिसणं महत्त्वाचं होतं, तर आपला शत्रू कुणी आहे का, समोरच्या झुडपात खुजबूज झाली तर तो वाघ आहे का, ससा आहे का, साप आहे का, आपल्या टोळीतला कुठला माणूस आहे हे बघणं हे फार महत्त्वाचं होतं. त्यावेळी त्याचा वाघाच्या अंगावर ठिपके आहेत का नाही, किंवा ससा असला तर पांढरा शुभ्र आहे का तपकिरी आहे हे महत्त्वाचं नव्हतं. त्यामुळे आपल्या डोळ्यामधली जी सिस्टीम डेव्हलप झाली आणि त्याला अनुषंगाने मेंदूमधली जी सिस्टीम डेव्हलप झाली ती ब्लॅक अँड व्हाईट बघताना तुम्ही नेहमी शेप बघता आणि दिवसा तुम्ही काय करता, तुम्ही दिवसा फळं वेचताय. फळं वेचताना तुम्हाला जी तयार फळ आहे ते लाल फळ आहे आणि ते दुसरं आहे तेवढं लाल नाही आहे, तर त्यावेळेला ते डिटेल्स महत्त्वाचे होते, ते रंगाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. जेव्हा तुम्हाला रंग दिसतो तेव्हा तुम्ही ॲटोमॅटिकली तो त्याच्यातलं डिटेल्स बघता. हे अशासाठी सांगितलं की हे आपला मेंदू हा गेली 20 लाख वर्ष घडतोय. आणि गंमत जी आहे की आजच्या जगात या सुरुवातीच्या ह्याच्यात असं होतं की अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आजच्या कॉम्प्युटर युगात जगतो आहे. आपला मेंदू 20 लाख वर्ष घडतोय आणि आपण ज्याला संस्कृती म्हणतोय ती गेली 4-5 हजार वर्षातली गोष्ट आहे. 20 लाख आणि समजा 20 लाख हे एक वर्ष आहे असं आपण धरलं तर 5 हजार वर्ष आपली संस्कृती आहे, फार तर 10 हजार वर्ष म्हणजे एक दिवस आहे, म्हणजे एक वर्ष कुठे आणि एक दिवस कुठे. तो सगळा मेंदू जो घडला आहे तो त्या काळात जगायला उपयोगी पडेल अशा प्रकारे घडलेला आहे. तो गेली 20 लाख वर्ष घडलेला आहे आणि आत्ता गेल्या ज्या 5-6 हजार वर्षात जो बदल झाला आहे किंवा गेल्या 100 वर्षात जो बदल झाला आहे इतका बदल मेंदूला पचवता येत नाही आहे. त्यामुळे आजचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेम्सचे मूळ मी पाहिलं तर ती लाखो वर्षापूर्वी तुमचा घडलेला जो मेंदू आहे त्याच्यात आहे आणि त्यानुसार तो निर्णय घेत असतो. आज जगाला भेडसवणारे कुठले प्रश्न आहेत, एक ह्याचा प्रश्न आहे, दहशतवादाचा प्रश्न आहे, समता नाही आहे त्याचा प्रश्न आहे, किंवा दुसऱ्याबद्दल शत्रुत्व असल्याचा प्रश्न आहे. हे तुम्ही पाहिलं तर हे सगळे प्रश्न हे तुमच्या घडले इतक्या वर्षापूर्वी जो घडलेला अश्मयुगातला मेंदू आहे त्याच्याशी निगडित आहे.
दुसऱ्या रंगाचा पुरुष दिसला की तो आपल्या टोळीतला नाही तेव्हा त्याला मारून टाकायचं. दुसऱ्या रंगाचा रंगभेद हे आज डोळ्यासमोर आपल्या मनामध्ये तात्काळ उमटतात. ही प्रवृत्ती 20 लाख वर्षापासून तुमच्या मनात आहे की तो आपला टोळीतला नसला तर आपल्याला मारेल. ही हा विचार तुमच्या मनामध्ये हा त्या 20 लाख वर्ष घडलेल्या मेंदूमुळे आलेला आहे. मला वाटतं आपण इथे थांबूया आणि प्रश्नोत्तरं घेऊया, कारण शेवटी हे मेंदूविज्ञान इतक्या प्रकारचं माहिती तुमच्या पुढे आणून पोहोचतंय की एखाद्या फायर हायड्रंट समोर बसून तुम्ही पाणी प्यायचा प्रयत्न केला तर किती पाणी वाया जातं आणि त्यातलं थोडंसं तुमच्या ओंजळीत येतं. तशा प्रकारे थोडंफार माझ्या ओंजळीत आलं ते मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. आणि आता काही ते थांबतो. आणि दोन पुस्तकं ज्याचा मगाशी उल्लेख केला त्यांनी ती मी लिहिलेली आहेत. एक राजहंसचे आणि एक मॅजेस्टिकचे. तुम्हाला मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित त्या पुस्तकात असतील. जर तुम्हाला ती सापडली नाहीत तर मी खाली माझा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही मला ईमेल करा, मी जरूर तुम्हाला सांगेन. आणि आता काही प्रश्न असले फक्त ते वैद्यकीय स्वरूपाचे प्रश्न नकोत, बाकी असले तर मी जरूर विचारा.